सर काय नेमकी माहिती मिळाली? मुळात एकूणच चक्रीवादळाच्यामुळे या रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः जवळजवळ 172 गावांमध्ये आता लाईट नाही आहे. 70,000 घरं अशी आहेत की जिथे लाईट नाही आहे. पोल्स पडले आहेत, हाय टेन्शन लाईन पडलेली आहे. घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आता आपण बघितलं या गावामध्ये हे जे घर पडलेलं आहे, इथला एक व्यक्ती जखमी आहे, त्यांना मुंबईला शिफ्ट केलेलं आहे. आपण बघितलं बोटींचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे आणि मच्छीमारांचं त्या ठिकाणी बोटी वाहून मँग्रोव्समध्ये गेल्या आहेत. आता त्या तिथनं त्याचा सीझन चालला जाईल त्या बाहेर काढण्याच्या संदर्भात. त्यानंतर शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. फळपिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. एकूणच अगदी म्हणजे 200 शाळांचं नुकसान असेल, 25 वेगवेगळ्या हॉस्पिटल किंवा सबसेंटरच्या इमारतींचं नुकसान झालं आहे. असं एक मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर, राज्य सरकारकडून या संदर्भात काय मागणी कराल आणि केंद्राकडून याच्यात मदत मिळेल का? असं आहे की राज्य सरकारने मागच्याही वेळेस घोषणा केली पण कुठली मदत केली नाही. त्यामुळे राज्य सरकारकडनं अपेक्षा ही आहे की आता तर कमी जिल्ह्यांमधला हा प्रश्न आहे, त्यामुळे भरघोस मदत राज्य सरकारने करावी अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकार हे राज्य सरकारला SDRF मध्ये पैसे देतच असतं. आजही केंद्र सरकारचे पैसे SDRF मध्ये राज्य सरकारकडे आहेच. त्यामुळे राज्य सरकारला नियम असा आहे की SDRF मधनं पहिले पैसे द्यायचे आणि मग केंद्राला मागायचे. केंद्र सरकार नेहमीच ते देतं. सर, आता आपण ज्या ठिकाणी भेट दिली, आपद्ग्रस्त जे आहेत त्यांच्या काय नेमक्या तक्रारी होत्या? हे मुळात आता इथे तर जे काही घर पडलेलं आहे तो तर विषय आहे, पण गावात अनेक ठिकाणी लोकांचे पत्रे उडून गेले आहेत. आता पाऊस सुरू होणार आहे पुढचा महिना जो आहे त्यानंतर, आणि म्हणून लोकांची अपेक्षा आहे की लवकर मदत मिळाली पाहिजे.